देशामध्ये कित्येक सालापासून धर्माच्या नावाने असंख्य व्यक्तींचे शोषण सुरू होते. भारतीय वर्णव्यवस्थेनुसार सर्व शूद्र व अतिशूद्रांमध्ये येणाऱ्या सर्व जाती निरक्षर होत्या, कारण शिक्षण घेण्याचा अधिकार फक्त एका विशिष्ट समूहाला होता. शूद्रांचे व अतिशूद्रांचे या वर्णव्यवस्थेमुळे जनावरांपेक्षा वाईट हाल सुरू होते. चारहीकडे पाखंड, अंधश्रद्धा, जातीच्या आधारे शोषण अशा अनेक व्यवस्था निर्माण होत्या. अशा या व्यवस्थेमुळे कित्येक जाती जिवंतपणे नरकयातना भोगत होत्या. अशाच परिस्थितीमध्ये 17व्या शतकात महाराष्ट्रातील देहू गावात जन्म झाला एका महान व्यक्तीचा. या व्यक्तीने कुठल्याही हत्याराचा वापर न करता आपल्या अभंगाच्या बळावर परिवर्तन घडवण्याचा दृढ निश्चय केला. या व्यक्तीची धर्मावर अफाट श्रद्धा होती, परंतु या व्यक्तीने मानवतेला सर्वात मोठा धर्म मानले. या व्यक्तीने आपल्या अभंगाद्वारे स्पष्ट म्हटले की महाराजांचा स्पर्श झाल्याने जो ब्राह्मण कोपतो तो ब्राह्मण नव्हे, अशा ब्राह्मणांना देहत्यागाची प्रायश्चित द्यावे. हे व्यक्ती दुसरे कोणी नसून महाराष्ट्राच्या पावनभूमीत जन्मलेले संत तुकाराम महाराज आहेत. शिवला मांग माझी विटाळले अंग, त्या काळी स्पृश्य अस्पृश्यांचा भेद मोठ्या प्रमाणात चालत होता. शूद्र हा वर्ण बऱ्याच जाती उपजातींमध्ये विभागला गेला होता. संत तुकाराम महाराजांचा जन्म पण एका शूद्र जातीमध्ये झाला होता. त्याचा संदर्भ पण ते अनेकदा आपल्या अभंगामधून देतात. शूद्र अतिशूद्रांवर होणारा अन्याय रोखण्यासाठी त्यांनी वर्णव्यवस्थेविरुद्ध विद्रोह सुरू केला. हे सर्व करत असताना अनेक जातीवाद्यांनी त्यांचा छळ करण्यास सुरुवात केली. एक शूद्र हा वेदवाणी बोलतो, आपल्या अभंगांमधून प्रबोधन करतो, म्हणून जातीवाद्यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या वह्या कर्मठ लोकांकडून इंद्रायणी नदीत बुडवल्या. जातीवाद्यांनी संत तुकाराम महाराजांना संपवण्याचे बरेच प्रयत्न केले. तथागत गौतम बुद्ध म्हणतात, चंद्र, सूर्य व सत्य कधी लपवता येत नाही. मग सत्याच्या मार्गावर चालणारे संत तुकाराम महाराज सूर्यासारखे प्रखर व चंद्रासारखे शीतल कसे लपवल्या जातील? आज प्रत्येकाने संत तुकाराम महाराजांचे खरे मानवतावादी विचार अंगी घेतले पाहिजेत, तेव्हा समाजात एकता निर्माण होईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सोबतच चॅनल सबस्क्राईब नक्की करा, कारण असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो.